मुरबाड विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही. मुरबाड विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजवण्याची चिन्हे दिसू लागताच सर्व राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे मुरबाड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सरळगाव येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख अप्पा घुडे यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. संबंधित बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडावा असा ठराव मंजूर करण्यात आला असून शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख अप्पा घुडे यांनी सांगितले. तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी मजबूत असून आम्ही सर्व निष्ठावंत कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढविण्यासाठी ठाम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी तालुका प्रमुख संतोष विशे, संपर्क प्रमुख संतोष जाधव, सल्लागार विश्वनाथ सूर्यराव, उपतालुका प्रमुख बाळा चौधरी, समन्वयक विनायक धमने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी. परंतु या मुरबाड मधली शिवसेना ही कार्यकर्ते वगैरे सगळे हिरादरीने काम करतायत आणि ज्येष्ठ सगळे निष्ठावंत जे आहेत काही निष्ठावंत जे पूर्वीपासून आहेत त्या आत्तापर्यंत सगळे तशीच राहिलेले आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की आत्ताची येणारी 2023 विधानसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून या ठिकाणी लढवण्यास मुरबाड विधानसभेसाठी तयार आहोत. थँक्यू.